ओके फ्रेंड्स, वेलकम टू ऑल। आजच्या या सेशनमध्ये आपण यूजेस ऑफ आर्टिकल ए, इंग्रजीमध्ये ए, अँड आणि द ही तीन आर्टिकल्स आहेत, ह्या तीन पैकी ए आर्टिकल्सचा वापर कुठे आणि कसा होतो हे आपण आजच्या या लेक्चरमध्ये शिकणार आहोत। आर्टिकल्स आर शॉर्ट वर्ड्स विच कम बिफोर नाउन्स, ते नाउनच्या पूर्वी येतात, नामाच्या पूर्वी येतात, नामाच्या पूर्वी येतात। टू शो वेदर दे रेफर टू अ जनरल और स्पेसिफिक ऑब्जेक्ट, ते कशासाठी येतात, तर ते जनरल किंवा स्पेसिफिक ऑब्जेक्ट आहे का ते रेफर करण्यासाठी। इकडे खूप सगळे नियम आहेत कशासाठी आर्टिकल यूज करण्यासाठी, आणि ते कशा पद्धतीने यूज केले जातात ते आपण आता या लेक्चरमध्ये ए, स्पेसिफिकली ए या आर्टिकलचे युजेस पाहणार आहोत। नाऊ लेट मी टेक यू ऑन द स्क्रीन। आहे ए हे उपपद आहे जे कॉमन नाउन्सच्या किंवा ज्या कॉमन नाउन्सची सुरुवात स्वराने किंवा स्वरवाचक आवाजाने, व्यंजनाने, या ठिकाणी व्यंजनाने किंवा व्यंजनवाचक आवाजाने, व्यंजनवाचक आवाजाने आवाजाने झालेली असते, स्वरवाचक नव्हे, स्वराने किंवा व्यंजनवा सॉरी व्यंजनाने किंवा व्यंजनवाचक आवाजाने झालेली असते, त्या नाउन्स पूर्वी, त्या कॉमन नाउन्स पूर्वी, आणि ते नाउन्स एक वचनी असतात। ही सर्व नाउन्स सिंग्युलर नंबर मध्ये असतात, एक वचनी, त्या नाउन्स पूर्वी हे आर्टिकल वापरलं जातं। आता इथे इंग्लिश मध्ये बघू शकता, विथ द नाउन्स दॅट बिगिन्स विथ अ कॉन्सोनंट साउंड्स ऑर लेटर्स, तर या ठिकाणी एवढं अपोलॉजीज आहे, इथे तुम्ही लक्षात ठेवा, स्वर नाही तर व्यंजन आणि व्यंजनवाचक आवाज आणि। ओके, तर या ठिकाणी लक्षात येईल तुमच्या की कॉमन नाउन, फक्त सामान्य नामा, सामान्य नाउनच्या पूर्वी ए आर्टिकल यूज केलं जातं, आणि ते पण अशी नाउन्स की ज्या नाउनची सुरुवात, आता काउंटेबल नाउन्स पाहिजेत कारण सिंग्युलर नाउन म्हटलं या ठिकाणी, म्हणजे नाउन काउंटेबल मध्ये फक्त कॉमन नाउन एकच येतं काउंटेबल, ज्याला की आपण 1, 2, 3, 4 काउंट करू शकतो कार्डिनल नंबर मध्ये। ओके, पुढच्या स्क्रीनवरती, पुढच्या स्लाइडवरती काही एक्झाम्पल्स बघूयात आपण, किंवा त्यांचे रूल्स बघणार आहोत नेमकं कशा पद्धतीने यूज होतो तो। आता बघा, बिफोर सिंग्युलर काउंटेबल नाउन म्हणजे एक वचनी, एक वचनी कॉमन नाउन किंवा सामान्य नावाच्या पूर्वी, लेट से अ बॉय, आपण बॉयला 1, 2, 3 असं काउंट करू शकतो, अ टेबल 1, 2, 3 काउंट करू शकतो, अ स्पून, परत तसंच। आता यू रेखा, ई हे ऍक्च्युअल व्हॉवेल आहे, परंतु याचा जो साउंड, आवाज निर्माण होतो तो यू रेखा, आता यू म्हटलं की हे काय होतं, कॉन्सोनंट होतं, तर या पद्धतीने लक्षात घेणं गरजेचं आहे, अ युरेका। वन, आता वन ऍक्च्युली ओ हा लेटर व्हॉवेल आहे, परंतु याचा उच्चार व असा होतो, म्हणून व जर उच्चार केला तर त्याचा साउंड कशात जातो, कॉन्सोनंट मध्ये जातो, सो दॅट्स वाय इथे सुद्धा ए यूज केलेले। युनिकच्या पूर्वी सुद्धा यू, नंतर युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटीच्या सुद्धा पूर्वी अ युनिव्हर्सिटी आर्टिकल यूज केलं जातं। म्हणून मग डेफिनेशन मध्ये किंवा नियमामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की व्यंजन किंवा व्यंजनवाचक आवाजाने, व्यंजनवाचक आवाजाने सुरुवात होणारी कॉमन नाउन, आणि ते पण सिंग्युलर काउंटेबल कॉमन नाउनच्या पूर्वी ए आर्टिकल यूज करायचं, हा झाला पहिला रूल। नाऊ लेट मी टेक यू ऑन नेक्स्ट स्लाइड। बिफोर सम एक्सप्रेशन्स ऑफ क्वांटिटी, म्हणजे काही एक्सप्रेशन्स म्हणजे काही क्वांटिटी व्यक्त केलेल्या असतात, क्वांटिटी म्हणजे मोजमाप, ज्या की ग्रुपमध्ये असतात, लेट से अ फ्यू, अ लॉट ऑफ, अ लिटिल, अ गुड डील ऑफ, अ ग्रेट अमाऊंट ऑफ, असं बऱ्याच ठिकाणी ए आर्टिकल यूज केलं जातं। सो कीप इन माइंड, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। अशा काही वर्ड्सची आणखी लिस्ट येईल तुमच्या वाचनामधून, तर त्या वर्डला लिस्ट आउट करा आणि रीड करा। ओके, देन विल मूव अहेड, आपण पुढे जाऊया। पुढच्या स्लाइड वरती मी तुमच्यासाठी पुढचं एक रूल घेऊन येतोय, इफ अ प्रॉपर नाउन इज यूज्ड ऍज अ कॉमन नाउन, म्हणजे प्रॉपर नाउन, प्रॉपर नाउनच्या पूर्वी आर्टिकल ए किंवा अँड यूज केलं जात नाही, लक्षात ठेवा। मग कुठलं आर्टिकल यूज केलं जातं, जेव्हा प्रॉपर नाउन सामान्य नाम म्हणून यूज केलं जातं त्यावेळेला ए आर्टिकल यूज केलं जातं। आता बुद्ध हे प्रॉपर नाउन आहे, पण वी आर वेटिंग फॉर अ बुद्धा, आम्ही कशासाठी वाट बघतोय, टू ब्रिंग पीस इन द इन दिस व्हायलेंट वर्ल्ड,
आता या ठिकाणी हिअर द प्रॉपर नाउन बुद्धा इज बीइंग यूज एज अ कॉमन नाउन अँड हेन्स द इंडेफिनेट आर्टिकल इज यूज विथ इट, म्हणून ए आर्टिकल इंडेफिनेट. आता मगाशी सांगितलं की ए हे आर्टिकल आहे ते इंडेफिनेट आहे, इंडेफिनेट म्हणजे अनिश्चित, ओके. आणि अँड सुद्धा इंडेफिनेटच आहे, आणि द जे आर्टिकल आहे हे आहे डेफिनेट, ओके. सो आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा रूल असेल, नोट दॅट ओव्हर द एक्सप्रेशन सच ऍज, कुठे कुठे आणखी एक्सप्रेशन्सला यूज केलं जातं, ऍट अ लॉस. आता अ नॉसियन्स हे जे आहेत, अ प्लेजर हे ऍबस्ट्रॅक्ट नाऊन आहेत, परंतु ह्या ऍबस्ट्रॅक्ट नाऊनच्या पूर्वी सुद्धा या ठिकाणी ए आर्टिकल यूज केले. अ शेम ऑल्सो यूज ऍज डेफिनेट इनडेफिनेट आर्टिकल. तर लक्षात ठेवा, अशा काही केसेसमध्ये अपवाद म्हणून ए आर्टिकल यूज केलं जातं. त्याच्यानंतर इनडेफिनेट आर्टिकल ए इज नॉट यूज्ड, आता कुठे यूज केलं जात नाही बघा, बिफोर प्रॉपर नाऊन इन जनरल. जर प्रॉपर नाऊन जनरल मध्ये असेल म्हणजे त्या ठिकाणी होत नाही, माय नेम इज संगीता, असंगीता नाही करतायत, सांगतायत, लक्षात ठेवा, नॉट म्हटले बिफोर ऍबस्ट्रॅक्ट नाऊन. म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट नाऊन हा एक प्रकार आहे कॉन्क्रीट आणि ऍबस्ट्रॅक्ट. ऍबस्ट्रॅक्ट नाऊनच्या पूर्वी आर्टिकल नसतं तरी सुद्धा काही ठिकाणी मगाशी दाखवल्याप्रमाणे यूज केलं जातं. अ सीन अ डेथ असं लिहिता येत नाही, लक्षात ठेवा. बिफोर मटेरियल नाऊन, कुठलंही मटेरियल नाऊन आलं त्याच्यापूर्वी ए आर्टिकल यूज करायचं नाही, कारण मटेरियल हे प्लुरल असतं. बिफोर काउंटेबल प्लुरल कॉमन नाउन्स, म्हणजे काउंटेबल कॉमन नाउन्स आहेत पण प्लुरल आहेत, एक वचनी नाहीत तर अनेक वचनी आहेत. तर मग अनेक वचनी नाऊनच्या पूर्वी कधीही ए आर्टिकल यूज करायचं नाही, लक्षात ठेवा. अ बुक्स, इथं बुक्स आहेत तर अ बुक्स म्हणता येत नाही, त्यामुळे त्यांनी सांगितले नॉट अ बुक्स असं लिहायचं नाही. बिफोर कॉमन सिंग्युलर नाउन्स दॅट आर यूज टू रिप्रेझेंट अ रेस ऑर ए क्लास, म्हणजे बघा जर एखादं कॉमन नाऊन सिंग्युलर कॉमन नाऊन आहे पण ते काय करतं, यूज केलेले रिप्रेझेंट केलेले कशासाठी, अ क्लास किंवा रेस साठी. बघा मॅन इज अ सोशल अॅनिमल, अ मॅन नाही म्हणता येतात इथे, कारण मानव ही सोशल अॅनिमल म्हणून इथे एक मानव रेस किंवा समाज म्हणून दाखवलेला आहे, आणि असोशल सुद्धा म्हणता येत नाही. मॅन इज अ मॅन इज नॉट इज अ सोशल बिईंग, नॉट अ मॅन इज अ सोशल बिईंग, तर इथे नाही येत. अ सोशल बिईंग यू कॅन राईट इट, ओके. बिफोर अन ऍडजेक्टिव्ह इफ इट डज नॉट मॉडिफाय अ नाऊन, म्हणजे जर ऍडजेक्टिव्ह मॉडिफाय करत नसेल नाऊनला तर त्या ठिकाणी सुद्धा यूज करायचं नाही. बघा एक्झाम्पल आहे, हाऊ डीड यू लाईक द फिल्म, इट इज सुपर, इट इज अ सुपर असं नाही म्हणतात, इट इज सुपर. सो ट्राय टू अंडरस्टँड इट. बिफोर अन ऍडजेक्टिव्ह इफ इट डज नॉट मॉडिफाय अ नाऊन, जर ऍडजेक्टिव्ह नाऊनला मॉडिफाय करत नसेल तर त्या ठिकाणी ए ऍडजेक्टिव्ह यूज नाही करायचं. वेन अनादर डिटर्मिनर यूज बिफोर द नाऊन, मग एखादं दुसरं डिटर्मिनर जर त्या नाऊन मध्ये यूज केलेलं असेल तर त्याच्या सुद्धा पूर्वी यूज करायचं नाही. दिस इज हिज बुक, आता या ठिकाणी नॉट दिस इज अ हिज बुक, आता अ हिज बुक असं होत नाही, कारण हे ऑलरेडी डिटर्मिनर आहे, हे प्रोनाऊन आहे. सो दॅट्स ऑल फॉर दिस सेशन. या ठिकाणी ए आर्टिकल्सचे सगळे सर्वच्या सर्व प्रोबॅबल युजेस आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर परत या लेक्चरला तुम्ही बघू शकताय, रिपीट बघा, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा प्रत्येक वेळेला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये प्रश्न असतो. दॅट्स इट फ्रॉम माय साईड. काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा नसेल केलं तर, त्याचबरोबर शेअर पण करा इतरांशी. थँक्यू.